सत्यार्थ प्रकाश भाग एकशे बावन्न प्रायोजक सौ सव सविता ब जोशी समर्थनगर औरंगाबाद उपप्रधान आर्य समाज संभाजीनगर ओम तेवीस चल आपण आपल्या बापाला द्राक्षरस पाजू आणि त्यापाशी निजू आणि आपल्या बापापासून संतान निर्माण करू तर त्या रात्री त्यांनी आपल्या बापाला द्राक्षरस पाजला मग सर्वात मोठी आपल्या बापापाशी निजली आणि मग असे झाले की दुसऱ्या दिवशी मोठी धाकटीस म्हणाली पहा काल रात्री मी आपल्या बापापाशी निजले या रात्रीही आपण त्याला द्राक्षरस पाजू आणि तू जाऊन त्यापाशी निज तशा लोटाच्या दोघी कन्या आपल्या बापापासून गरोदर झाल्या उत्पत्ती अध्याय एकोणीस ओवी बत्तीस ते चौतीस आणि छत्तीस समीक्षक आहहा पिता कन्या ज्या मद्यपानाच्या नशेत असले कुकर्म करू शकतात ते दुष्ट मद्यपान ख्रिस्ती लोक करतात तेव्हा त्यांच्या कुकर्मांना काय पारावार राहत असेल म्हणून सज्जन हो मद्यपानाचे नाव देखील घेऊ नका चोवीस आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे सारेची भेट घेतली आणि परमेश्वराने वचन दिले होते तसे सारेला केले म्हणजे सारा गरोदर होऊन जो काळ देवाने अब्राहमाला सांगितला होता त्यात ती त्याच्या म्हातारपणी पुत्रप्रसवली उत्पत्ती अध्याय एकवीस ओवी एक दोन समीक्षक आता विचार करा सारेची भेट घेऊन ती गरोदर झाली हे कसे घडले सारा आणि परमेश्वर या वाचून तिसरा कोणी गर्भस्थापनेला कारणीभूत दिसतो आहे का सारा ईश्वरापासून गरोदर राहिली हे स्पष्ट आहे पंचवीस नंतर अब्राहमाने पहाटेस उठून भाकरी आणि पाण्याची पखाल घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली आणि लेकरू देऊन तिला रवाना केले तेव्हा ती निघून शेवारानामध्ये फिरत गेली तिने लेकरू झुडपाखाली टाकले आणि समोर बसून हाक फोडून रडू लागली आणि देवाने मुलाचा शब्द ऐकला आहे उत्पत्ती अध्याय एकवीस ओवी चौदा ते सतरा समीक्षक आता ईश्वराची अजब श्रवण शक्ती आणि चमत्कार पहा साराचा पक्षपात करून हागारेला तेथून काढले ती हाका मारून रडू लागली पण देवांनी शब्द ऐकला मुलाचा कसा अद्भुत प्रकार आहे ईश्वराचे चित्त ठिकाणावर नसेल असले पुस्तक आणि त्यातील गोष्टी ईश्वरीय होऊ शकतील काय साधारण मनुष्यांना शोभतील अशा गोष्टीच यात भरपूर आहेत आणि सत्यांश तर फारच थोडा ह्या पुस्तकात भरलेला आहे सव्वीस या गोष्टीनंतर असे झाले की देवाने अब्राहमाची परीक्षा पाहिली आणि त्याला म्हटले की हे अब्राहमा अब्राहम म्हणाला आज्ञाप्रभू आणि त्याने म्हटले तू आपला एकुलता एक इसाक ज्यावर तू प्रीती करतोस त्याला घेऊन मोरिया देशात जा आणि तेथील डोंगरावर एक जो तुला सांगेल त्याप्रमाणे त्यावर त्याचा होम कर याप्रमाणे अब्राहमाने सर्व करून आपला पुत्र वधावयासाठी हात लांबवून सुरा घेतला तेव्हा परमेश्वराचा दूत आकाशातून त्याला हाक मारून म्हणाला तू मुलावर आपला हात टाकू नको आता मला दिसून आले की तू देवाला भितोस उत्पत्ती अध्याय बावीस ओवी एक दोन दहा ते बारा समीक्षक आता स्पष्ट झाले की तो बायबलातील ईश्वर अल्पज्ञ आहे आणि अब्राहम हा एक भोळसट मनुष्य होता एरवी दोघांनी असल्या चेष्टा केल्या नसत्या ख्रिस्त्यांचा ईश्वर सर्वज्ञ असता मुलावर सुरी ठेवण्याच्या अगोदर अब्राहमाचे अंतःकरण परीक्षण त्याने केले असते असला ईश्वर सर्वज्ञ नसून अल्पज्ञ आहे सत्तावीस महाराज आमचे ऐक आम्हामध्ये तू देवांचा प्रमुख आहेस आमच्या प्रेतस्थानातील जी कबर तुला आवडेल ती तू आपल्या मृताला पूर उत्पत्ती अध्याय तेवीस ओवी सहा समीक्षक प्रेत पुरण्याने जगाची फार हानी होते कारण ते सडून त्याच्या दुर्गंधाने रोगांची वाढ होते आणि जागा आडते प्रश्न पहा ज्यावर आपण प्रेम करतो त्याला आपण जाळणे हे योग्य नाही आणि ते पुरणे म्हणजे जणू काय त्याला निजवणे होय म्हणून प्रेते पुरणेच योग्य होय उत्तर जर प्रेतांवर तुमचे प्रेम आहे तर ती आपल्या घरात का ठेवून घेत नाही पुरता तरी कशाला ज्या जीवात्म्यावर आमचे प्रेम होते तो जीवात्मा त्या देहातून निघून गेला आता दुर्गंधमय माती शिल्लक आहे तिजवर प्रेम कसले आणि तिचे ममत्व कशा करता तुमची प्रीती जर त्याजवर आहे तर त्याला भूमीत गाडणे हे प्रीतीचे लक्षण आहे काय कारण जर एखादा गृहस्थ एखाद्याला म्हणाला की मित्रा माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुला भूमीत गाडू इच्छितो तुझ्या मुखावर आणि शरीरावर धूळ दगड धोंडे विटा टाकतो तुझ्या छातीवर भली मोठी शिला ठेवतो तर त्या मित्राला हे ऐकून प्रसन्न वाटेल काय कधीच नाही म्हणून प्रेते पुरणे हे प्रेमाचे लक्षण नव्हे आणि पेटीत घालून ती पुरण्यामुळे फार दुर्गंध उत्पन्न होऊन तो भूमीतून वर येतो आणि संपूर्ण शुद्ध हवेची नासाडी करून रोगोत्पत्ती करतो दुसरी गोष्ट एका प्रेताला कमीत कमी सहा हात लांब आणि चार हात रुंद जागा पाहिजे ह्या गणनेने शेकडो हजारो लाखो आणि करोडो मनुष्यांसाठी किती मोठ्या जागेचा व्यर्थ व्यय होणार आहे तो वाचेल ती जागा शेताच्या बागबगिचाच्या वसाहतीच्या कोणत्याच लोकोपयोगी कामास येत नाही प्रेते हे सर्वात वाईट होय त्यापेक्षा ती पाण्यात टाकणे हे काहीसे बरे पण त्यातील हाडे किंवा मल हा पाण्यात राहीलच आणि तो सडला म्हणजे तेही दुःखदायक होईल बरे अरण्यामध्ये ती सोडून दिली तर त्यास मांसाहारी पशुपक्षी खाऊन टाकतील तथापि त्यांच्या हाडातील मज्जा आणि मल हा सडून दुर्गंध उत्पन्न झाला म्हणजे तेवढ्या अंशाने तरी लोकांना ते अपायकारकच आहे या सर्वांपेक्षा त्यातल्या त्यात प्रेते जाळणे हेच बरे कारण प्रेताचा प्रत्येक कण अणुवत बनून तो ताबडतोब वायूमध्ये उडून जाईल प्रश्न जाळली तरी दुर्गंध उत्पन्न होतोच उत्तर जर कसे तरी जाळले तर थोडासा उत्पन्न होईल परंतु पुरणे इत्यादीपेक्षा पुष्कळ कमी प्रमाणात उत्पन्न होतो परंतु विधीपूर्वक प्रेताचे भस्म केल्यास थोडासा देखील दुर्गंध उत्पन्न होणार नाही वेदांमध्ये तो विधी पुढील प्रमाणे सांगितला आहे प्रेताच्या तीन हात खोल साडेतीन हात रुंद पाच हात लांब तळी दीडवीत अर्थात चढ उतार वेदी खोदून शरीराचे वजनाबरोबर तुपामध्ये एक शेरी रत्तीभर कस्तुरी एक मासाभर केशर घालून कमीत कमी अर्धा मण चंदन वा लाकूड त्याहून अधिकही असल्यास ते घ्यावे आणि त्याबरोबर अगर तगर कापूर आदी पळस इत्यादीची लाकडे घेऊन त्याची वेदी वर सांगितल्याप्रमाणे रचावी आणि त्यावर प्रेत ठेवून त्यावर एक वीती इतकी लाकडे चोहोकडे रचून तुपाच्या आहुती द्याव्यात अशा रीतीने प्रेताचा अग्निसंस्कार करावा ह्याप्रमाणे प्रेत दहनविधी केल्यास काहीच दुर्गंध होत नाही या संस्कारालाच शास्त्रात अंत्येष्टी नरमेध पुरुषमेध असे म्हणतात गरिबांस वीस शेर तूप चितेमध्ये घालता आले नाही तर आपतेष्टांनी स्वजातीयांकडून मागून ते मिळवावे अथवा राज्यातर्फे मिळवावे परंतु या विधीने दहन करावे आणि कोणत्याही प्रकारे तूप मिळत नसल्यास तसेच जाळावे पुरण्यापेक्षा जाळणे उत्तम होय कारण एक वीतभर भूमीत अथवा एका वेदी इतक्या जागेत लाखो करोडो प्रेते जळू शकतात भूमी ही प्रेते पुरण्याने जशी खराब होते तशी होत नाही तसेच कबरी थडगी पाहून भयही उत्पन्न होते अर्थात भित्र्या लोकांस तेही होणार नाही म्हणून प्रेते पुरणे हे सर्वथा निषिद्ध होय लेखक महर्षी दयानंद सरस्वती मराठी भाषांतर पंडित सातवळेकर वाचन गीता उपासनी ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे